मी आत्मरे आता सगळ्या हास्य जत्रेच्या कलाकारांना भेटलो, त्याने म्हटलं तुम्ही खरोखर आम्हाला हसवलं, कारण आम्ही राजकारणी काही काही आमच्या बोलण्यात आणि यांना नकळत हसवतच असतो, आमचं तर हास्य जत्रा चालूच असते. आणि काल हास्य जत्रेमधला आणखीन एक प्रयोग म्हणजे आपल्या राजकारणातल्या देवेंद्र फडणवीसांनी सादर केला. अरे नुसते एवढं बोलल्यानंतर तुम्ही हसताय, तर त्यांनी केलेला प्रयोग तुम्हाला सांगितलं तर आणखीन हसाल. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, व्हिडिओ आहे का बघा ना, तो बोलताच त्यामध्ये फडणवीसांचाच लागेल. आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित बसलो आहे, का बसू शकलो? याकरता बसू शकलो की कोविडची वॅक्सिन मोदीजींनी तयार केली आणि काय कुठून यांच्या डोक्यात व्हायरस उचलाय तेच कळत नाही. बघा आहे ना, हास्य जत्रेपेक्षा जास्त लाफ्टर आम्ही राजकारणी येतो. कोविडची लस मोदीजींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते संशोधक, काय गवत उपटत बसले होते फायझर काय ते हे असे सगळे अंधभक्त म्हटल्यानंतर आणि त्यांचे सगळे गुरु म्हटल्यानंतर खरोखर यांना कोणतं वॅक्सिन द्यायचं ते आता ठरवावं लागेल. यांना वॅक्सिन देण्याची गरज आहे. आणि मला वाटतं ते काय समूप सगळ्यांना मानसिक रुग्णांना त्या समीर चौगुलेंच्या दवाखान्यात पाठवलं पाहिजे समुपदेशनासाठी. आणि सगळ्या अवली आहेत, एकापेक्षा एक अवली, लवली कोणीच नाहीये. पण आता त्यांना सांगायला पाहिजे की अहो तुम्ही आवली असला तरी आता जनता कावली आहे. तुम्ही आमची झोप उडवली, सगळंच पळवली. अशा ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपण पुढे जातो. आणि थोडंसं राजकारण खरं म्हणजे आज मला बोलायचं नव्हतं, काल मला बोलायचं ते मी बोललेलो आहे. पण सहज एक सांगायला तर पाहिजे की दरवेळेला आपल्यावरती ते जे एक टीकेचा प्रहार करतात की आम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं का, तर काँग्रेस बरोबर गेलो. मग मी सहज आठवण केली, आठवत बसलो होतो की काँग्रेसचा जमाना होता, तेव्हा आपली युती होती, काँग्रेसची राजवट होती, म्हणजे नरसिंहराव पंतप्रधान असतील, राजीव गांधी असतील, तेव्हा आपल्या देशात आरोळ्या काय व्हायच्या, इस्लाम खतरे में है. बरोबर ना, आठवते, इस्लाम खतरे में है. आता हे बसले तिकडे 10 वर्ष, आता घोषणा काय होत आहेत, मग हिंदुत्ववादी कोण, काँग्रेस का भाजप? हा, त्यावेळेला कधी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढायची वेळ आली होती किंवा काढला गेला होता? पण आता हे जगातले नव्हे अंतराळातले सगळे, कारण लस त्यांनी बनवली, अंतराळ गुरु, विश्वगुरूंचे विश्वगुरु. मला काय कळलं, राहुल गांधींचा आवडतं, राहुल गांधी मध्ये अमेरिकेत गेले होते, ते म्हणाले ब्रह्मदेव बाजूला बसला तर हे त्यांना सांगतील ब्रह्मांड कसं चालवायचं. आणि ते मला पटतंय, कारण जर का लस त्यांनी बनवली असेल तर हे नक्कीच ब्रह्मांड चालवत असतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.